नमस्कार शेतकरी मित्रांनो, बातमी बघणार आहोत आपण पावसासंदर्भातली. राज्यामध्ये विदर्भासह दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता राहणार असल्याने हवामान विभागाने वर्तवले आहे. काल रात्री राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, राहुरी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात काल मध्यम सरीचा पाऊस झाला. वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे राज्यात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. परिणामी थंडी कमी झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तरेकडील पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानसह पुढील 2 दिवस कडाक्याच्या थंडीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्येकडील राज्यामध्ये धुके राहणार आहे. तसेच महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज रायगड, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग तसेच अमरावती जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. उद्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 10 जानेवारी रोजी जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 11 जानेवारीपासून राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्र हो, अशाच हवामानविषयक माहितीसाठी कृष्णा व्हेट अँड अग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही बातमी शेअर करा. धन्यवाद.